मुलींनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की योग्य वेळी विवाह करणं खूप गरजेचं आहे, कारण तुमचं विवाहाचं वय तुम्ही म्हणाल तसं होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल नाही मी करिअर करून 35-40 वर्षी लग्न करीन, तसं होऊ शकत नाही. करिअरला तुम्ही जर मेन महत्त्व देऊन जर तुम्ही लग्न उशीर केला तर निसर्ग तुम्हाला माफ करत नाही. निसर्गाचे नियम जे आहेत ना हे सर्वांना समान लागू आहेत. सद्गुरू नेहमी म्हणतात संत असो, पंत असो, जंत असो, नाही तर महंत असो, सर्वांसाठी निसर्ग नियम सेम असतात. ते कोणालाही क्षमा करत नाही. म्हणून मुलींच्या बाबतीत काही निसर्ग नियम खूप महत्त्वाचे असतात. ते म्हणजे काय, आता मी काय डॉक्टर नाही पण आम्ही जे ऐकलं ते सांगतो की एखादं एक वय असतं, प्रेग्नंट व्हायचं एक वय असतं, आई व्हायचं एक वय असतं. ते वय जर तुम्ही घालवलं आणि तुम्ही पुढे गेला तर दोन गोष्टी होतात. एक म्हणजे चान्सेस ऑफ गेटिंग प्रेग्नन्सी इज व्हेरी लेस, आणि दुसरी गोष्ट प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात कारण जेवढं तुम्ही उशिरा होतात. तिसरा प्रॉब्लेम काय होतो, जितकं तुम्ही उशिरा लग्न करता तितकी चांगली मुलं मिळणं कठीण जातं. कारण मुलांनी समजा चांगल्या मुलीची लग्न केलं आणि यांची जर वय वाढत गेली मुलींची तर त्या वयाचा मुलगा आणि तिच्या कॅलिबरचा मुलगा मिळणं हे कठीण जातं. तुम्ही म्हणणार एवढं विवाहाला का महत्त्व देतात, म्हणून मगाही सांगितलं विवाह पाहिजेच. आपण जोडीदार म्हणतो ना, आपल्याला जोडीदाराची गरज असते, आणि जोडीदार नसेल ना तर घर खायला उठतं. तुम्हाला वाटतं तर सोपं नसतं आयुष्यामध्ये. आयुष्यामध्ये सुरुवातीला वाटतं करिअरमध्ये इतके बिझी होऊन जातात आणि नंतर जेव्हा करिअरमध्ये पुढे निघून जातात तेव्हा त्यांना मागे वळून जेव्हा बघतात तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण चूक केली, आपण वेळीच लग्न केलं असतं तर आज आपल्या सुखदुःखाला साथीदार मिळाला असतं आपल्याला. आणि एक फॅमिली असण्याने प्रॉब्लेम पण असतात, नाही मी म्हणत नाही, पण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच आपलं जीवन आहे ना. सगळे चॅलेंजेस आपण घेतलेच पाहिजे ना. आपल्याला मुलं झाल्यानंतर मुलाचा चॅलेंज असतो, बायकोला सांभाळणं हा चॅलेंज असतो, बायकोला नवऱ्याला सांभाळणं हा चॅलेंज असतो, करिअर सांभाळून घर सांभाळणं हा एक चॅलेंज असतो. पण हे सगळे चॅलेंज घेणं म्हणजेच जीवन आहे ना.